नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर। राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। लोकजागरच्या नव्या एपिसोड मध्ये आपण चर्चा करत आहोत। विषय आहे की आरएसएस का जिंकते, आम्ही का हरतो। हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की आरएसएस नेहमी का जिंकते। आता आपण नेहमी म्हणतो की त्यांना ते लबाड आहे, डरपोक आहेत, इंग्रजांच्या बाजूने काम केलं वगैरे वगैरे। हे खरं जरी असेल तरी संख्या पाहिली तर 3% जसं म्हणतो, 3% नाही खऱ्या अर्थानं। कारण त्यांच्यामधले एक गोष्ट आपण अन्याय करतो की बाबा एका विशिष्ट समुदाय, म्हणजे स्पष्टच बोलायला झालं, उगीच काहीतरी हे करण्याला अर्थ नाही, तर ब्राह्मण समाजामधची संख्या बाबा 3-3.5% आहे असं आपण म्हणतो। मांडणी करणारे म्हणजे पुरोगामी, तथाकथित पुरोगामी, सगळेच नाही। जे शहाणे पुरोगामी खऱ्या अर्थाने किंवा प्रॅक्टिकल पुरोगामी असतील ते तशी मांडणी करणार नाही, पण जे बरेच किंवा 3.5% आहेत आणि सगळेचे सगळे ब्राह्मण हे बदमाश आहेत, अशी अशी एक सरसकट मागणी मांडणी केली जाते। मग ते कुणी असो, म्हणजे इव्हन आमच्या चळवळींनी हे सुद्धा केलेलं आहे की ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांचा बळी घेतला गेला, उच्चवर्णीय असून सुद्धा, त्याच ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना छळ सहन करावा लागला, विद्रोह केला, म्हणून त्यांनाही केवळ ते कुळकर्णी होते म्हणून आम्ही आमच्या संतांच्या यादीमधून काढून टाकलेलं आहे। मग एखादं कुठलं तरी कारण सांगतो की एखाद 2-4 ओळी कुठे असतील घुसवल्या, काही घुसवल्या असू शकतात ना, जर बुद्धाच्या तत्वज्ञानात घुसवल्या जाऊ शकतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडी भलती नको ती वाक्य घुसवली जातात, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेसचा तर 700 वर्षाचा काळ आहे, पण ते आम्ही समजून घेत नाही। म्हणजे आम्ही काय ठरत, पुन्हा हा एक महत्वाची गोष्ट पुन्हा अशी आहे की आमच्या चळवळीमधले बरेच लोक म्हणतात की आपण एक शत्रू ठरवला पाहिजे, तो खरा असो की खोटा असो, आणि मग समाजाला एकत्र केलं पाहिजे। हा मुळातच मला न पटण्यासारखा मुद्दा आहे आणि अविवेकी मुद्दा आहे, म्हटलं तर मूर्खपणाचा मुद्दा आहे की कुणीतरी जवळ काल्पनिक असेल आपण शत्रू ठरवा आणि मग लोकांना संघटित करा, हे फार वाईट आहे, हे चुकीचं आहे। याच्यामध्येच आपण आपल्या अधपतनाची बीज रोवतो। आता आपण कसं म्हणू की बघा, आरएसएस कडे काय झालं, आरएसएस एवढं मोठं संघटन आहे, प्रचंड म्हणजे मोठंच आहे, त्यांच्याकडे पैसा प्रचंड येतो, त्यांच्याकडे संस्था खूप आहेत, एवढं मोठं जाळ पसरलं आहे, आज देशामध्ये त्यांच्याकडे एवढी मोठी सत्ता आहे। एकदा नव्हे 3 पंतप्रधान त्यांनी दिलेले आहेत देशाला, आणि असंख्य मंत्री आहेत, बरोबर आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळं आहे, मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे महापुरुष का तयार झाला नाही, कारण बेईमानी, कारण त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, त्यांच्या बांधणीमध्ये, त्यांच्या मांडणीमध्ये कुठेतरी बेईमानी आहे, ढोंग आहे, आणि मग तेच आपण करणार आहोत का, म्हणून महत्वाचं, तरी सुद्धा ते का जिंकतात, म्हणजे ते खोटाडे आहेत, ढोंगी आहेत, त्यांच्या मांडणीमध्ये म्हणजे मुळामध्ये ती विकृती आहे, हे जरी असलं तरी मग आम्ही का हरतो, ते का जिंकतात, हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि याचं कारण असं आहे, मग आता का जिंकतात ते, तर ते संघटित आहेत, ते त्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहेत, विचार त्यांचा चांगला वाईट काही असो पण त्याच्यासाठी संघटित आहेत, विचाराशी प्रामाणिक आहेत, आणि प्रामुख्यानं ते समर्पित आहेत, ते समर्पण करतात, त्याग करतात, प्रचारक म्हणून जातात, आयुष्यभर काम करतात, आणि ते कुणाला संधी दिली म्हणून सांगत नाही की मी तुम्हाला संधी दिली म्हणून तो मोठा झाला, असं कधी म्हणत नाही। आरएसएस मधून किंवा बीजेपी मधून कोणी इकडे तिकडे गेली तरी त्याला आमच्यामुळे तो मोठा झाला असं कधी म्हणत नाही। आम्ही मात्र एका भाषणाला जर एखाद्याला बोलावलं, 1-2 भाषणाला बोलावलं आणि त्याला जर 5-10 हजारात मानधन दिलं, तर त्याच्याबद्दल आमचे लोक म्हणतात ना, आमच्यामुळे तो मोठा झाला। अरे तो मोठा होता म्हणून तुम्ही बोलावलं ना त्याला, तुम्ही स्वतःच का नाही भाषण दिले, त्याला कशाला 10-15 हजार किंवा 25 हजार दिले, दुटप्पी आहोत आपण, त्यांना दोष देतो। आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, आपण संघटित नाही, एक गोष्ट, आपण 3% आणि 85% मांडणी करतो, 85% किती लोक एकत्र आहेत, किती लोक एकत्र आहेत विचार करा, किती संघटना आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं, फुल्यांच्या नावानं आपण ज्या चळवळी उभ्या केल्या, आपण त्यांची घरं पडतात, त्याच्यासाठी आपल्याला 10-20 कोटी 50 कोटी रुपये आपल्याला उभे नाही करता येत, नाही करता येत, तिथे आपण सरकारचीच वाट पाहतो। आपल्याकडचे मंत्री, आपल्याकडचे करोडपती, अनेक मंत्री झाले, काही मुख्यमंत्री झाले, राष्ट्रपती झाले, त्यांनी कधी मदत नाही केली ना, ते सरकारच्या तोंडाकडे पाहतात। आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये कसं आहे की आम्ही मजुरी जास्त करतो, ते शांतपणे करतात सगळं काम, मजुरीमुळे आपलेच लोक आपल्यापासून दूर जातात, ते शांतपणे काम करतात, आपण फितूरही होतो, आपल्या फितुरांना सोडून देतो, डाकूंच्या टोळीवरतीचा विरोध करतो आपण, ते डाकू आहेत म्हणून विरोध करतो, पण आपलाच भाऊ डाकूच्या टोळीमध्ये जेव्हा सामील होतो त्याचा मात्र विरोध आपण करत नाही, त्याच्यावर आपण सायलेंट राहतो, त्या बाबतीत आपण त्याचा निषेध करत नाही, आपण दोष डाकूंच्या टोळीला देतो, त्यानं माझ्या भावाला बनवलं, बनवलं कसं, किती लोकांना बनवलं, 1000 वर्षापासून आपल्याकडे इतके महापुरुष झाले, एवढे संत झाले, त्यातल्या तुम्हाला का बुद्ध कमी पडला का, कुठे कमी पडला,
अलीकडच्या संतांचं जर नाव घेतलं, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, नामदेव महाराज, गाडगे महाराज, अनेक संत कबीर होऊन गेले, त्यांचे नाव घेतो आपण, पण आचरणाप्रमाणे त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागत नाही, मग दोष कुणाचा आहे? दोष आपला आहे ना. आणि म्हणून आपल्याकडे समर्पित कार्यकर्ते नसतील. आणि म्हणून मुख्य मुद्दा बरं, गंमत अशी आहे की युद्ध, खेळ आणि राजकारण ह्या गोष्टी जिंकण्यासाठीच असतात. जिंकणं, आपण जिंकायचं आणि दुसऱ्याला हरवायचं, हेच ठरलेलं असते ना. पण त्या नाही काय झालं की त्यांनी विरोध केला म्हणून आम्ही हरलो, ते जिंकले म्हणून आम्ही हरलो, याला काय अर्थ आहे का? कुठली कुठली मांडणी आहे? तुम्हाला जर तुमच्या नेत्याला तुम्हाला जिंकवावं लागेल, नाहीतर मान्य करावं लागेल की हा त्याची ताकद होती म्हणून आम्ही हरलो, हे मान्य करा ना. पण आपण ते करत नाही. आणि गंमत अशी आहे की या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्याकडे जसं सांगितलं की महापुरुष पैदा झाले नाही, होणारही नाही, आपल्याकडे महापुरुषच महापुरुष आहेत, एवढी गर्दी असते महापुरुषांची फोटोमध्ये, पण त्यातलं कुणी त्यांच्याप्रमाणे वागत नाही, त्यांच्या त्यांच्या समाजाचा, ठीक आहे, जातीपातीच्या अंगाने जर आपण विचार करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही जातीपातीला मानणाऱ्या त्या तुमच्या महापुरुषाच्या शिकवणीप्रमाणे तरी वागा ना. पण त्या ते आपण नाही करत, आपण आपल्या आपल्या मधल्याच लोकांशी ढोंगी वागतो. ते जे आहे ते आपण इतरांशी ढोंगी वागतात, इतरांना बनवतात, आपण आपल्याच लोकांना बनवतो, हा दोघांमध्ये फरक आहे ना. आणि त्याच्यामुळे आरे सारांशानं जर बोलायचं झालं तर आरएसएस हे समर्पित लोकांचं संघटन आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आरएसएस मध्ये त्यांनी संस्था उभ्या केल्या, ते तुम्हाला नोकऱ्या देतात, मान सन्मानानं ठेवतात, अर्थात ते मग त्यांच्याप्रमाणेच वागवतील ना. त्यांचं जे काही ध्येय असेल त्याप्रमाणे ते वागवतील. की तुमच्यासारखं माझ्यासारखं करणार आहेत का ते? की आपण आपल्या भावाचं नाही होत, आपण आपल्या समाजाचे नाही होत, आणि दुसऱ्यांनी मात्र आपल्यासाठी करावं अशा प्रकारची अपेक्षा जी आपण करतो. तर आरएसएस संघटित आहे एक गोष्ट, आरएसएस समर्पित आहे दुसरी गोष्ट, आरएसएसने संघटना उभ्या केल्या तिसरी गोष्ट, आरएसएस कुणालाही अपमानित करत नाही सहजासहजी चौथी गोष्ट, आरएसएस मोजोरी करत नाही पाचवी गोष्ट, आरएसएस शांतपणे काम करत राहते सहावी गोष्ट, आरएसएस फितोरी करत नाही सातवी गोष्ट, देशाशी तत्वाशी ते करतात ते तर ठरलेलंच आहे, ते त्याच्याबद्दल आपण त्याचा निषेधच करू, त्यांचं समर्थन करण्याचा मुद्दा नाहीये. पण जी काही टोळी का असे ना, पण ते जर टोळीमधल्या प्रत्येकाची काळजी जर मनापासून घेत असतील आणि आपण आपल्या सैन्यामधली जीही काळजी घेणार नसू तर मग आपण हरणारच आहोत ना, मग आपण हरणारच आहोत, जिंकणार कसे आहोत. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर पहिले आपल्याला आपल्या मर्यादा लक्षात घ्याव्या लागतील, त्या मान्य कराव्या लागतील. आपले महापुरुष कधी काही 1857 साली किंवा 200, 300, 500 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी काहीतरी बोलले असतील, त्याचा अर्थ शिवाजी महाराजांनी समजा म्हटलं असेल 500 घोडे घेऊन जा, आणि आजही आम्ही सांगत असू आमच्या लोकांना की 500 घोडे घेऊन जा, तर आमच्यासारखे काय म्हणता येईल, लढानीच दुसरे कोणी नाही. तेव्हा ते बोलले, त्याचा संदर्भ जो होता तो संदर्भ घेऊन आता वेगळ्या पद्धतीनं मांडणी करावी लागेल ना आम्हाला. आम्हाला वेगळी मांडणी करावी लागेल, वेगळी साधनं घ्यावी लागतील, वेगळे डावपेच आखावे लागतील. आणि या सगळ्यांच्यासाठी आम्हाला प्रामाणिक असावं लागेल. आम्ही आमच्या एक सगळ्यात पहिली गोष्ट जर कोणती असेल की नाही, आमच्या पराभवासाठी आम्हाला शत्रूंनी आम्हाला हरवलं ही जी मानसिकता आहे ही आपल्याला बाजूला करावी लागेल. त्यांच्या ताकद होती ते जिंकले, हा रेफरीनं गडबड केली त्याला बोलूया आपण, पण वारंवार जर अशा गोष्टी होतात तर मग तुम्ही. म्हणून ह्या सगळ्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आरएसएस ही सगळ्यांच्या समोरची लढाईचा जो मुद्दा असला, हे सगळ्यात मोठं आव्हान असलं देशाच्या समोर, तरी सुद्धा त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना हरवण्यासाठी नव्हे तर आपण जिंकण्यासाठी आपण सकारात्मक झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा ब्राह्मण, पुन्हा पुन्हा आरएसएस, पुन्हा पुन्हा तो काय म्हणू त्याला आपण मनुवाद वगैरे वगैरे हे सगळं बोलत राहण्यापेक्षा आमच्या मधले मनुवादी म्हणजे आणि जातीचा उल्लेख करून मला असं वाटतं फारसं त्यांना निष्पन्न होणार नाही. कारण प्रत्येक जातीमध्ये बदमाश लोक आहेत, प्रत्येक जातीमध्ये चांगले लोक आहेत, आपल्याकडे संख्या जास्त आहे बदमाशांची हे लक्षात घ्या. आपल्याकडे मंत्री जास्त आहेत, आपल्याकडे मुख्यमंत्री भरपूर आहेत, पण ते जास्त बदमाश आहेत ना, म्हणून तर समाजाचा उद्धार होत नाही ना. आणि म्हणून त्यांच्याकडे त्यांनी आपल्या भरोश्यावर, आपण 85% असून आपल्याच भरोश्यावर सत्ता मिळावी आणि आपल्याच भरोश्यावर ते आपले राजे झालेत, आपण याचा विचार करावा, आत्मचिंतन करावं. आणि म्हणून आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्या दोषांच्या वरती आपल्याला विचार करून मार्ग काढावा लागेल असं मला वाटते. धन्यवाद.